नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे काल रात्री अनेक ठिकाणी घरफोडी झाल्याने गावामध्ये अज्ञात चोरट्याने रात्री अंधाराचा फायदा घेऊन सतीश ज्ञानू घुट्टूकडे घराचे कोयदंडे कुलूप तोडून घरात घुसले। घरातील कपाटे लॉकर तोडून मुद्देमाल व इलेक्ट्रिक वस्तू प्रभाकर शिरमळकर घराचे कुलूप तोडून घरातील सामान विस्कटून 6,500 रोख रक्कम ज्ञानदेव यल्लाप्पा घळगुलकर यांच्या घरातून 9,000 रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कसून चौकशी केली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही। दसरा दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर या घटनेमुळे छोटे मोठे दुकानदार व्यापारी यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तीर्थक्षेत्र खरसुंडी देवस्थानचे ठिकाण असल्याने सिद्धनाथाच्या विविध उत्सवांनिमित्त भाविकांची या ठिकाणी मोठी वर्दळ होत असते, परंतु भुरट्या चोरीसह सराईत गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याने गावकरी व भाविकांमध्ये चिंता वाढली आहे। या देवस्थान ठिकाणी अनेक वेळा मागणी करूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याने पोलिसांना सुद्धा तपास करताना काहीच हाती लागत नाही। दिवाळी दसऱ्याच्या सुट्टीमध्ये नोकरवर्ग अनेक वेळा त्यांच्या मूळ गावी जात असल्याने अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत। कोणती कारवाई होत नसल्याने पोलीस खात्याची गुन्हेगारीवर वचक नसल्याचे दिसून येते। पोलीस तपासाची फॉर्मॅलिटी पूर्ण करते, परंतु नुकसानग्रस्तांना न्याय मिळत नाही। यामुळे गावामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे व गुन्हेगारीही वाढत चाललेली दिसून येते। याची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। खरसुंडी देवस्थान प्रसिद्ध असून या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे। विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, अटपाडी।